पोलिसांच्या कमरेवरची बंदूक हिसकावणार ती बंद असते, लॉक असते. ती लॉक झालेली बंदूक करून फायर करणार हे कोणाला पटेल का? हे पटू शकतं का? ही संडास साफ करणारा पोरगा कधीपासून बंदूक चालवायला लागला? हा एक साधा प्रश्न आहे. पण पोलिसांना किंवा सरकारला, देवेंद्र फडणवीसांना, एकनाथ शिंदेना, आपटे, कोतवाल, आठवले यांना वाचवायचं आहे, यांना वाचवायचं आहे. आणि त्यासाठी मुख्य पुरावा नष्ट केला. आता प्रश्न असा आहे की हजारो बदलापूरच्या जनतेनं रस्त्यावर उतरून त्या दिवशी सरकारकडे एक मागणी केली की आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आत्ताच्या आत्ता फाशी द्या, आम्ही त्याला न्याय देतो. मंत्र्यांना पिटाळून लावलं, हां, अधिकाऱ्यांना येऊ दिलं नाही. म्हणजे जनता एवढी संतप्त होती. ही लोकभावना आहे की आमच्या हातात आरोपी द्या, आम्ही न्याय करतो. तेव्हा दुसऱ्या दिवशी मी त्याच दिवशी फडणवीस म्हणाले, कायदा हातात घेऊ देणार नाही. काय म्हणजे आम्ही याच्यावर फास्ट ट्रॅकवर खटला चालवू, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. माझा एक प्रश्न सरकारला आहे, मग दुसऱ्या दिवशी या हजारो शेकडो आंदोलकांना अटक करून त्यांच्यावरती गुन्हे का दाखल केले? जर त्यांची मागणी न्याय्य होती हे तुम्ही एन्काउंटरमधून सिद्ध केलं आहे. तुम्ही काय कोर्टात खटला चालवला नाहीत, तुम्ही त्याची हत्या केलीत किंवा त्याचं एन्काउंटर केलं, काही कारणं असतील, मग शेकडो आंदोलकांवरती तुम्ही गुन्हे दाखल करून त्यांच्या घरात घुसून त्यांची धिंड काढलीत, ते गुन्हे आधी मागे घ्या. आंदोलकांवरचे, बदलापूरच्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या आणि पोस्को कायद्याच्या अंतर्गत ज्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केलेले आहात तुम्ही त्यांना अद्याप अटक का नाही केली? आता अक्षय शिंदेची हत्या केल्यावरती किंवा मारल्यावर त्याला हे सगळ्या लोकांना हजर केलं जाईल. ही फार मोठं षडयंत्र आहे. कोणाला तरी वाचवायचं आहे आणि ज्यांना वाचवायचं आहे त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा आणि गृहमंत्र्यांचा वरदहस्त आहे. म्हणजे एक प्रकारे बलात्कारांवरती वरदहस्त आहे खऱ्या. आता हा का आरोप नाही आहे? शाळेतलं CCTV फुटेज का काढलं? त्या शाळेमध्ये जर तुम्हाला CCTV फुटेज हा एक पुरावा असतो, नेमकं त्या काळातलं CCTV फुटेज काय त्याने, त्या मुलानं जो मारला गेला गुन्हेगार, त्यानं तर काढलेलं नाही ना. मग शाळेच्या संस्था चालकाने काढलं. शाळेची संस्था भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत आणि हे सगळे लोक मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीसशी संबंधित आहेत. त्यांना वाचवण्यासाठी कालचं एक कथानक तयार केलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की जे विरोधक फाशीची मागणी करत होते तेच आता अक्षय शिंदेची बाजू घेत आहे. कोणी घेत नाही, तुम्हीच घेताय. अक्षय शिंदेची बाजू घ्यायला का महाराष्ट्राला वेळ लागलाय? कोण कशाला बाजू घेईल? जर तुम्ही अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलंय ना, मग शेकडो आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल केले ते मागे घ्या असं मी म्हणतो आहे. कारण आंदोलकांची तीच मागणी होती ना, झटपट न्याय करा. तो तुम्ही केला असं म्हणताय ना, आणि अगदी तुम्हाला नीट खोटं बोलता येत नाही. मुख्यमंत्री शिंदे आहेत ना, त्यांना फक्त पैशाच्या बाबतीत खरं खोटं समजतं. फडणवीसनं आधी म्हटलं आत्महत्या केली, पोलिसांच्या कमरेवरची बंदूक खेचून कोणी आत्महत्या करतो का ज्याचे हात बांधलेले आहेत? नंतर 15 मिनिटांनी पत्रक आलं, नाही त्याचं एन्काउंटर केलं. आधी काय खोटं बोलायचं ते ठरवा. तुम्ही रोज खोटं बोलताय खरं आहे, पण या प्रकरणात नक्की तुम्हाला काय खोटं बोलायचं आहे हे कॅबिनेटमध्ये ठरवा आणि मग या. चला, खरं तर गृहमंत्रालयाकडे हे प्रकरण आहे याची SIT नेमण्यात आलेली होती. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना, आरोपींना वाचवायचं आहे. त्यासाठी केलेली ही दिवसा ढवळा केलेला खून आहे. त्या खुनाचं संदर्भात म्हणजे बलात्कारांना अशा प्रकारे शिक्षा व्हायला पाहिजे देशभरातल्या, याच्याविषयी काही आमचं दुमत नाही. पण तुम्ही कोणाला तरी वाचवण्यासाठी हा बनाव आणि कथानक रचलं. निवडणुकीच्या दृष्टीने याकडे काही बघतात का? महाराष्ट्रामध्ये सध्याचं जे वातावरण आहे, जरांगे पाटलांनी जे काही यांना मिरची लावलेली आहे खाली, आग लावलेली आहे, त्याच्यावरून लोकांचे लक्ष विचलित हवं हा सुद्धा एक त्याच्यामध्ये उद्देश आहे. खरं तर
जरांगे पाटीलने जी आग लावलेली आहे त्यावरून विचलित लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार केलेला आहे असं खासदार संजय राऊत यांनी बोललेले आहेत. कॅमेरा पर्सन गणेश मोरे सोबत अजय धनजे, TV9 मराठी, मुंबई.